नमस्कार, दीक्षाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचप्रमाणे त्याच्यासमोर असलेलं बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका। तर आजची रेसिपी आहे दुधी भोपळ्याचे कोफ्ते। जर घरी पाहुणे आले असतील तर हा मेनूसाठी एक उत्तम पर्याय आहे आणि त्याचप्रमाणे रोज रोज तीच दुधी भाजी खाऊन तुम्ही कंटाळा असाल तर या प्रकारे ही भाजी बनवून पहा। तर रेसिपीला सुरुवात करू। मी इथे एक भोपळा त्याची साल काढून किसून घेतलेला आहे, त्याचप्रमाणे त्यामध्ये जे पाणी असतं तेही मी काढून घेतलेलं आहे। भोपळ्याला खूप जास्त प्रमाणात मॉइश्चर सुटतं तर तुम्ही त्यातलं पाणी काढून घ्या। त्याचप्रमाणे मला लागतील इथे दोन मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत, त्याचबरोबर दोन मिरच्या घेतल्या आहेत, एक लहान टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी, त्याचप्रमाणे एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। सोबतच लागेल आपल्याला मीठ चवीपुरतं, त्याचबरोबर आपल्याला लागेल दाळवा दोन चमचे घेतलेला आहे, एक चमचा गरम मसाला, एक छोटा चमचा ओवा आणि एक चिमूटभर आपल्याला सोडा घ्यायचा आहे, खायचा सोडा आणि ओवा। याचबरोबर इथे मी घेतलेला आहे एक चमचा धने पावडर, एक चमचा जिरे पावडर, अद्रक लसूणची पेस्ट मी वाटून घेतलेली आहे, त्याचबरोबर आपल्याला लागेल हळद आणि लाल तिखट। तर सगळ्यात आधी आपण आता कोफ्त्याच्या ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य तयार करून घेऊ। इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदे, मिरच्या आणि टोमॅटो घालून घेते आणि याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता याची पेस्ट करून झाल्यानंतर आपण कोफ्त्यासाठीचं साहित्य पाहू। तर मी इथे भोपळ्यामध्ये असलेलं पाणी काढून घेतलेलं आहे, भोपळ्याला जे पाणी सुटतं ते सगळं काढून घेऊ आपण आणि आता याच्यामध्ये बेसनचं पीठ ॲड करू आपण। आपल्याला वरून पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आणि जे भोपळ्याचं पाणी आहे ते पण आपल्याला काढून टाकायचं आहे। तर यामध्ये मी पीठ टाकत आहे बेसनचं, मला जवळपास इथे अर्धी वाटी बेसनचं पीठ लागलेलं आहे। तर यासोबतच आपण टाकू एक चमचा लाल तिखट, हळद, ओवा, सोबतच गरम मसाला थोडासा आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्या आणि आता हे मिश्रण आपल्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे वरतून, या भोपळ्याला जे पाणी सुटेल त्यामध्येच हे सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता भोपळ्याला मॉइश्चर सुटत आहे। आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये खाण्याचा सोडा एक चिमूटभर टाकत आहोत। इथे माझं मिश्रण बनून तयार आहे। या ठिकाणी आपल्याला पाण्याची अजिबात गरज लागत नाही। इथे माझी कांदा टोमॅटोची प्युरी तयार आहे, प्लस कोफ्त्याचं पण साहित्य तयार आहे। तर आज सगळ्यात आधी आपण कोफ्ते तळून घेऊ। इथे माझ्याकडे गरम तेल आहे तर या गरम तेलामध्ये आपण एक एक कोफ्ते टाकून तळून घेऊ। लक्षात घ्या, जेव्हा आपण कोफ्त्याचं सारण तयार करू त्याचवेळी ते मिश्रण आपल्याला लगेचच तळून घ्यायचं आहे, नाहीतर थोड्या वेळाने काय होईल, भोपळ्याला पाणी सुटण्यास सुरुवात होईल आणि हे कोफ्ते आपले व्यवस्थित तळले नाही जाणार, ते तेलामध्ये विरघळून जातील। तर हा प्रकार टाळण्यासाठी आपल्याला कोफ्ते हे लगेचच तळून घ्यायचे आहेत, मंद ते मध्यमाचेवर आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत। हाय फ्लेमवर कोफ्ते तळायचे नाही आहेत, नाहीतर ते आतून कच्चे राहतील आणि खाताना कच्चापणा जाणवेल। तर आता हे माझे कोफ्ते बनवून तयार आहेत, मी यांना प्लेटमध्ये काढून घेते। याच प्रकारे आपल्याला बाकीचे कोफ्ते पण काढून घ्यायचे आहेत। आता मी या ठिकाणी तेच गरम तेल वापरते आहे जे मी कोफ्त्यासाठी वापरलेलं होतं। तर सगळ्यात आधी आपण यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊ। जिरे मोहरी तडतडल्यानंतर आता आपण यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ।
आता त्यामध्ये आपण कांदा टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ आणि ही प्युरी चांगली परतायची आहे आपल्याला. अगदी यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे ड्राय झालं पाहिजे. इथे माझी या ठिकाणी कांदा टोमॅटोची प्युरी चांगल्या पद्धतीने भाजून तयार आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी यामध्ये डाळव्याचं पीठ ॲड करते. तुम्ही इथे बेसनचं पीठही वापरू शकता. जर बेसनचं पीठ वापरत असाल तर ते थोडंसं आधी भाजून घ्या आणि त्यानंतर यामध्ये टाका. पण डाळवा हा आधीच भाजलेला असतो, त्यामुळे मी इथे डायरेक्ट डाळवा टाकत आहे, 2 चमचे डाळवा. त्याचप्रमाणे धण्याची आणि जिऱ्याची 1-1 चमचा पूड, सोबतच लाल तिखट टाकत आहे मी, 2 चमचे लाल तिखट, हळद 1/2 चमचा, त्याचप्रमाणे गरम मसालाही टाकून घेत आहे. गरम मसाला जो 1 चमचा आहे. आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. आणि हे मिश्रण 2 ते 3 मिनिट तसंच शिजण्यासाठी ठेवून देऊ. या मिश्रणाला चांगलं तेल सुटलं पाहिजे, तरी मिश्रण चांगल्या पद्धतीने भाजलं जाईल, अन्यथा ते खाण्यासाठी खूपच कच्चं लागेल. तुम्ही त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड करू आपण. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला. थंड पाणी टाकलं तर ग्रेव्हीला टेस्ट येणार नाही आणि तरीही येणार नाही, तर शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा. मी इथे गरम पाणी ॲड करत आहे. जवळपास 2 ग्लास पाणी मी इथे टाकत आहे. आता याला आपण चांगली उकळी काढून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे. आता मी इथे कोथिंबीर टाकून घेत आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठही टाकून घेत आहे. आता हे मिश्रण आपण थोड्या वेळ 1-2-3 उकळ्या येऊ देऊ आणि त्यामध्ये नंतर कोफ्ते सोडण्यास सुरुवात करू. कोफ्ते टाकून झाल्यानंतर आपण हे 2 मिनटं झाकण बंद करून शिजवून घेऊ. आता आपण झालेली भाजी सर्व करून घेऊ. ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ही खाण्यासाठी तर खूपच टेस्टी लागते. तर घरी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका.